नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ क्रमांक तेवीस प्रामाणिक स्त्रीवाला या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक कोणते लिहा एक पाचवीत शिकणारी शिवानी दोन कपड्यांच्या गड्या करणारा शिवराज तीन आई आईजवळ पैसे देणारे बाबा चार पैसे परत करणारे दामू काका पाच पैसे मोजून घेणारी आई सहा दामू काकांना बक्षीस देऊ करणारे बाबा प्रश्न दोन कोण कोणास म्हणाले ते लिया एक त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे उत्तर आई शिवानीला म्हणाली दोन काय रे बाबा कपडे आणलेस का उत्तर आई इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाली तीन तुझा प्रामाणिकपणा मला आवडला उत्तर बाबा इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाले चार आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो उत्तर इस्त्रीवाले दामू काका बाबांना म्हणाले प्रश्न तीन प्राणिकपना आणखी शब्द लिया उत्तर एक सज्जनपना दोन डोंगीपना तीन वेड़ेपना चार आंधेपना पांच खरेपना प्रश्न चार गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिया उदाहरणार्थ इस्त्रीवाले याप्रमाणे तयार होणारे नवीन शब्द एक रिक्षावाले दोन भाजीवाले तीन फळवाले चार झाडूवाले प्रश्न पाच खालील शब्द वाचा व असेच लिहा स्वयंपाकघर स्त्रीवाला कावरी बावरी प्रामाणिक संध्याकाळ वाक्य वाक्यवाचा क्रिया कोणती ते लिया क्रिया करणारे व्यक्ती कोणते ओळखा योग्य रकान्यात बरोबर अशी खुन करा वाक्य क्रिया क्रिया करना व्यक्ति पुरुष स्त्री इतर वाक्य शिवानी पांचवी शिकते क्रिया शिकते क्रिया करना व्यक्ति स्त्री वाक्य आईने पैसे मोजले क्रिया मोजले क्रिया करणारी व्यक्ती स्त्री वाक्य भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या क्रिया केल्या क्रिया करणारी व्यक्ती पुरुष वाक्य बाबांनी आईला पैसे दिले क्रिया दिले क्रिया करणारी व्यक्ती पुरुष वाक्य दामो काकांनी खिशातून पैसे काढले क्रिया काढले क्रिया करणारी व्यक्ती पुरुष वाक्य पिलू घरट्यात बसले बस क्रिया बसले क्रिया करणारी व्यक्ती इतर प्रश्न सात खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा प्रश्न क्रमांक सहा प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा उत्तर वाक्ये लिंग क्रिया क्रिया करणारी व्यक्ती पुरुष स्त्री इतर वाक्य कावळा झाडावर राहतो लिंग तो कावळा पुल्लिंग क्रिया राहतो क्रिया करणारी व्यक्ती पुरुष वाक्य रेश्माने पत्र वाचले लिंग ती रेश्मा श्रीलिंग क्रिया वाचले क्रिया करणारी व्यक्ती स्त्री वाक्य पोष्टमनने पत्र दिले लिंग तो पोष्टमन पुल्लिंग क्रिया दिले क्रिया करणारी व्यक्ती पुरुष वाक्य मायाने पाकिट उघडले लिंग ते पाकिट नपुसक लिंग क्रिया उघडले क्रिया करणारी व्यक्ती इतर वाक्य मायाने दार उघडले लिंग ते दार नपुसक लिंग क्रिया उघडले क्रिया करणारी व्यक्ती इतर प्रश्न आठ रिकाम्या जागी योग्य नाम लिया वाक्यातील क्रियापदे ओळखा एक डॅश डॅश गवत खातो, घोड़ा गवत खातो या वाक्यातील क्रियापद खातो दोन डैश डैश गवत खाते, गाय गवत खाते, या वाक्यातील क्रियापद खाते तीन डैशैश पत्र लिखते अर्चना पत्र लिहिते या वाक्यातील क्रियापद लिहिते चार ते डॅश डॅश सुंदर आहे ते चित्र सुंदर आहे या वाक्यातील क्रियापद आहे पाच डॅश डॅश पुस्तक वाचतो रमेश पुस्तक वाचतो या वाक्यातील क्रियापद वाचतो सहा ते डॅश डॅश मोठे आहे ते तळे मोठे आहे या वाक्यातील क्रियापद आहे प्रश्न नऊ रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा अ सुधीर गोष्ट डॅश डॅश सुधीर गोष्ट सांगतो आ ते झाड उंच डॅश डॅश ते झाड उंच आहे ई रोजी गाणे डॅश डॅश रोजी गाणे म्हणते ई ती वेल हिरवीगार डॅश डॅश ती वेल हिरवीगार आहे पुढचा प्रश्न चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा या शब्दांची कार्डे तयार करा विद्यार्थ्यांनो चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवूया आडवे शब्द एक झाड दोन विमान तीन कळ चार मडके पाच खारीक, सहा कनीस सात पतंग आठ पान नऊ नदी दहा गाय अकरा टरबूज बारा हवा तेरा धर उबे शब्द एक झाडू दोन पंखा तीन कपाट चार डबा पाच बासरी सहा सरी सात रीळ आठ नर नऊ रवा दहा विळी अकरा कप बारा माकड तेरा गाजर चौदा नळ पंधरा केस सोळा ऊस विद्यार्थ्यांनो आज आपण प्रामाणिक इस्त्रीवाला या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू